आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण 8वी NMMS परीक्षा यामधील घातांक या घटकावरील आधारित उदाहरणे पाहणार आहोत. पहिले उदाहरण पहा. कंसामध्ये 5/7 कंस पूर्ण कंसाचा घात -3 बरोबर कंस आपल्याला दिलेला आहे आणि कंसामध्ये आपल्याला मोकळी जागा ठेवलेली आहे आणि त्याचा घात 3 दिला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की आपल्याला देताना कंसाचा घात -3 दिला आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे उत्तर दिलं आहे त्याचा घात दिला आहे तो -3 दिला आहे. अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना आपल्याला नियम माहिती असणं आवश्यक आहे घातांकाचा. a/b कंसाचा घात जर ऋण m असेल आणि तो जर धन करायचा असेल तर जे आपल्याला a/b दिलेलं आहे हे आपण व्यस्त स्वरूपात मांडायचं आहे, म्हणजे b/a. थोडक्यात 5/7 हे आपल्याला मांडताना या पद्धतीने मांडायचे, 7/5 चा घात -3. दुसरे उदाहरण पहा. 3/7 / 3/9 = 3x. आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे, 3 हा पाया आहे. आता पाया या ठिकाणी समान आहे आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी होते. म्हणजे पुढील पायरीला आपण असे लिहूया, 3/7 - 9 = 3x. आता पुढील पायरीला 3/7 - 9 = 2x. आता याचाच अर्थ असा झाला की 3/x म्हणजेच 3/2 म्हणजेच या ठिकाणी एक्सची जी किंमत असणार आहे ती किंमत असणार आहे -2. तिसरे उदाहरण पहा. 8/(√)² आता 8/(√)² हे लिहिताना आपल्याला 8 जो लिहिणार आहे तो आपण अपूर्णांकात लिहिणार आहे, म्हणजे ते या पद्धतीने येईल 8. आता घनमूळ म्हणजेच थोडक्यात जे आपल्याला घातांकात आपण लिहिणार आहे ते छेदामध्ये येणार आहे. म्हणजे आपण या पद्धतीने लिहूया, वर्ग म्हणजे 2 आणि घनमूळ म्हणजे -3. याचा अर्थ असा झाला की 8/(√)² हे आपण या पद्धतीने लिहिणार आहे. आता चौथे उदाहरण पाहू. 21/3/7 हे आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आहे. आता हे शब्दात लिहिताना आपण दोन पद्धतीने लिहू शकतो. तर दोन पद्धत कुठल्या आहे, तर पहिल्यांदा आपण अंशाचा विचार करूया, मग या ठिकाणी 21/3/7 म्हणजे हे लिहिताना आपण असं लिहूया 21/(√)7 छेदात आहे तर आपण मूळ म्हणणार आहे. आता हेच जर आपण दुसऱ्या पद्धतीने लिहायचा विचार केला तर आपण पहिल्यांदा छेदाचा विचार करूया, म्हणजे या पद्धतीने 21/(√)घन या पद्धतीनं. म्हणजे आपण हे दोन पद्धतीने कसं लिहिलं पहा, 21/(√)7 किंवा 21/(√)घन या पद्धतीनं. पाचवे उदाहरण. √512 = 512. आता 512 हा 8/√) आहे. आता या ठिकाणी √512 दिलेलं आहे, तर लक्षात घ्या की ऋण संख्येचे घनमूळ हे नेहमी ऋण येते, म्हणजे √512 हे आले √8. याच पद्धतीनं ऋण संख्येचा घन हा सुद्धा ऋण येतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण √3 घेतलं आणि √3 जर घन केला तर √3 हा सुद्धा ऋण येतो, म्हणजे तो येईल 27. सहावे उदाहरण पहा. या ठिकाणी पहा, 0.000729 याचे आपल्याला घनमूळ शोधायचं आहे. पहा या ठिकाणी 3 दिलं, याचा अर्थ याचे घनमूळ शोधायचं आहे. तर आता या ठिकाणी जर आपण 729 विचार केला तर 729 हा 9/√) आहे. म्हणजे थोडक्यात 729 जे घनमूळ आहे ते आहे 9. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, की 0.123456 संख्या दिलेल्या आहेत दशांशानंतर. मग जर 729 घनमूळ 9 असेल तर याचे घनमूळ किती, तर घनमूळ काढताना लक्षात घ्या की याचे घनमूळ तर 9 आलेलं आहे आपलं. आता दशांश चिन्ह किती घरानंतर आहे, तर 1, 2, 3, 4, 5, 6 घरानंतर दशांश चिन्ह आहे. मग त्याला घनमूळ काढताना 3 भागायचं. मग 3 भागलं तर या ठिकाणी काय येईल, 2. म्हणजे पहा, 6 घरानंतर दशांश चिन्ह आहे, या 6 संख्येला आपण 3 भागलं म्हणून आपल्याला उत्तर 2. मग या ठिकाणी 9 2 घरानंतर 0 द्यायचं, म्हणजे या ठिकाणी 9.0. आता हा दशांश दिसण्यासाठी आपण या ठिकाणी आणखीन एक 0 घेऊया, म्हणजे 0.09
याचा जो घन आहे तो आहे 0.00729. थोडक्यात याचं जे उत्तर येणार आहे ते म्हणजे याचं जे घनमूळ येणार आहे ते येणार आहे 0.09. सातवे उदाहरण पहा, 0.04 याचा घन करायचा आहे आपल्याला. तर घन करताना आपण काय करूया की 4 या संख्येचा विचार करूया. 4 जो घन येतो तो येतो 64. मात्र या ठिकाणी आपल्याला दिले 0.04. तर घन करताना काय करायचं की दशांश चिन्ह किती घरानंतर आहे? 1, 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे. मग त्याला 3 गुणायचं म्हणजे 2 × 3 = 6. मग आता दशांश चिन्ह देताना हे 6 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे याचा जो घन येईल तो या पद्धतीने येईल. 4 घन तर 64 आहे. आता 6 घरानंतर दशांश द्यायचा म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6 आणि इथं दशांश. हा दशांश दिसावा म्हणून या ठिकाणी 1 0 म्हणजे याचा जो घन आहे तो घन आला 0.00064 या पद्धतीने. आठवे उदाहरण पहा, 81 चे 4 मूळ याचा अर्थ होतो 81 चे 4 बरोबर एक्स. तर एक्सचा 5वा घात बरोबर किती? तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा 81 चे 4 शोधूया. 81 चे 4 म्हणजे अशी संख्या की ज्याचा 4 गुणाकार केल्यानंतर 81 येतो. तर पहा, 3 × 3 × 3 × 3 जर याचा आपण 4 गुणाकार केला तर याचं उत्तर येतं 81. थोडक्यात 81 चे 4 हे आले 3 म्हणजे या ठिकाणी एक्सची किंमत आली 3. आता यानंतर आपल्याला काय विचारलंय की एक्सचा 5वा घात म्हणजे 3चा 5वा घात किती? 3चा 5वा घात. आता 5वा घात करायचं म्हणजे काय करायचं? 3चा 5 गुणाकार करायचे. 3 × 3 × 3 × 3 याचा 5 गुणाकार केला तर तो येईल 243. याचा अर्थ एक्सचा 5वा घात म्हणजे 3चा 5वा घात आला 243. नवे उदाहरण पहा, जर x^(1/4) = 4. आता (1/4) म्हणजे 4 x^(4) = 4. तर x बरोबर किती? तर हे उदाहरण सोडवताना आपण काय करायचं की जे या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या इकडे जे 4 दिलेलं आहे हे 4 आणि या ठिकाणी जे मूळ 4 दिलंय याचा अर्थ की या 4चा 4 गुणाकार करायचा. या 4चा 4 गुणाकार करायचा म्हणजे 4 × 4 × 4 × 4. तर पहा, 4 × 16, 16 × 64 आणि 64 × 256. याचा अर्थ हे जे एक्स आहे याची किंमत आहे 256. 256 चे 4 या पद्धतीने उदाहरण सोडवायचं. पहा, या ठिकाणी आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. x^(1/5) = 2 दिलं तर या ठिकाणी एक्स किती? तर हे शोधताना आपल्याला काय करायचंय की ह्या 2चा 5 गुणाकार करायचा आहे म्हणजे 2 × 2 × 2 × 2 याचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो 32. म्हणजे या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. या प्रकारे आपण घातांकावरची उदाहरणं पाहिली. यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखीन उदाहरणे पाहूया. धन्यवाद.